नमस्कार, मी डॉक्टर अमृता कुलकर्णी। आपला दिवाळी डाएट प्लॅन चे एनरोलमेंट झालेली आहे, आज सेकंड डे आहे आणि खूप जणांनी त्याच्यामध्ये एनरोल केलेलं आहे। ज्यांनी व्हिडिओ लेट बघितला, ज्यांना एनरोल करता आलं नाही, त्यांना आपण त्यांच्यासाठी पुढचं सेशन नक्की घेऊया। तर डाएट प्लॅन करताना, मग तो मी दिलेला असो किंवा कोणीही अजून कोणत्याही डायटिशियनने दिलेला असो किंवा तुम्ही यूट्यूबवर बघून करत असाल, एनिथिंग, डाएट करताना सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक जणांना वाटत असतं ते म्हणजे की मला याचा रिझल्ट मिळाला पाहिजे। मग याची 100% खात्री आहे ना की रिझल्ट मिळेलच, मग मी आत्तापर्यंत सगळं करून बघितलं आहे, हे करत असताना कुठेतरी आपल्या डाएट प्लॅनमध्ये कितीही चांगला व्यवस्थित डाएट प्लॅन दिला तरी तुमच्या शरीराच्या काही टेंडन्सीज किंवा तुमच्या लाईफस्टाईल किंवा तुमच्या काही सवयी यासुद्धा तुमचं वजन कमी न होण्यासाठी कारणीभूत ठरतात। मग अशा कोणत्या सवयी आहेत? आपल्याला प्रत्येकालाच वाटतं की अरे, आपण डाएटसाठी एवढी मेहनत घेतोय, एवढा तोंडावर ताबा ठेवला आहे, औषधं घेत असाल, व्हॉटएव्हर जे काही असेल, वजन तर कमी झालं पाहिजे, रिझल्ट तर मिळाला पाहिजे, मग असं का बरं होतं की रिझल्ट मिळत नाही? कितीही छान व्यवस्थित प्लॅन करतो तरी सुद्धा वजन कमी होत नाही। मग आज याच 5 गोष्टी बघूयात की जेव्हा तुम्ही वेट लॉस डाएट करता जर तुम्हाला फास्ट रिझल्ट हवा असेल तर या 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवा। चला व्हिडिओ सुरू करूयात। सगळ्यात पहिली गोष्ट की कुठलंही किंवा कोणतंही मील चुकवू नका। आपण बऱ्याच वेळेला काय करतो की वजन कमी करायचं आहे म्हणून कमी खातो, नाश्ता करायचाच नाही किंवा अगदी थोडंसं खायचं, रात्रीचं जेवण सोडून द्यायचं, असं करू नका। जेव्हा तुम्ही हार्ड डाएट करता तेव्हा ते टेम्पररी त्याचे रिझल्ट्स असतात आणि तो कन्सिस्टंट वेट लॉस राहत नाही। मी प्रत्येक वेळेस सांगते की जेवण कोणतंही चुकवू नका, ॲटलिस्ट नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण, हे 3 जे मोठे मील आहेत, जे मेन मील आहेत, ते अजिबात चुकवू नका। अजून एक गोष्ट, कमी खाऊन वजन कमी होत नाही, हे मी माझ्या अनेक व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे। याचा उल्टा परिणाम होतो, वजन वाढतं, ॲसिडिटी वाढते, न्यूट्रियंट्स न मिळाल्याने केस गळायला लागतात, असे भरपूर याचे साईड इफेक्ट होतात, पण वजन काही कमी होत नाही। त्यामुळे मील कोणतंही चुकवू नका, खायचं किती काय हे लक्षात ठेवा, म्हणजे वेट लॉस नक्की होईल। अजून एक इथे महत्त्वाचं की नाश्त्याला कधीही कार्बोहायड्रेट्स घेऊ नका। खूप जणांचे जेव्हा मी पर्सनल डाएट प्लॅन देते किंवा खूप जणांची मी ऑनलाईन कन्सल्टिंग करते, क्लिनिकमध्ये येतात, बरेच जण सांगतात की आम्हाला वर्षानुवर्ष हीच सवय आहे की वेगळं काही करायला नको म्हणून जे दुपारी जेवायला केलेले असतात तीच एक चपाती किंवा भाकरी किंवा रोटी सकाळी खाऊन जायची। रोटी किंवा कार्बोहायड्रेट जेव्हा तुम्ही नाश्त्याला घेता, गव्हाचं असेल, कोणताही काहीही असेल, गव्हाचे पदार्थ, कार्बोहायड्रेट शक्यतो नाश्त्याला घेऊ नका। याने दिवसभर सुस्ती राहते आणि वजन कमी होत नाही बेसिकली। तर नाश्त्याला तुम्ही जेवढे प्रोटीन्स आणि फायबर्स घ्याल हे जास्तीत जास्त चांगलं आहे आणि तुम्हाला त्याची दिवसभराची एनर्जी तुम्हाला नाश्त्यामधून मिळते। ब्रेकफास्ट किंवा नाश्ता का महत्त्वाचा आहे यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे आणि नाश्त्याला कोणते पदार्थ घ्यावेत यावरही व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामुळे तो व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल। व्हिडिओ बघण्यासाठी ज्यांनी अजून माझं चॅनल सबस्क्राईब नाही केलं आहे त्यांनी सबस्क्राईब करा, माझे सगळे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील। तर मुद्दा असा की नाश्त्याला शक्यतो कार्बोहायड्रेट्स घेऊ नका। तुम्हाला दिवसभराची एनर्जी ही प्रोटीन्स आणि फायबर्समधून पाहिजे की ज्यांनी सुस्ती येणार नाही, वजन कमी व्हायला मदत होईल आणि तुम्हाला दिवसभराची एनर्जी राहील, पोट जास्त वेळ भरलेलं राहतं। त्यामुळे नाश्ता हेवी नाही तर हेल्दी पाहिजे, हे लक्षात ठेवा। दुसरा पॉईंट, जेवायच्या आधी, प्रत्येक जेवणाच्या आधी जेव्हाही तुम्ही काही खाल तेव्हा जेवणाच्या आधी 1 ग्लास साधं नॉर्मल पाणी प्यायची सवय लावा। आपोआपच भूक कमी लागते, दिस इज द नॅचरल ॲपेटाईट सप्रेसंट, कॅलरीज आपोआपच कट डाऊन होतात। पाणी घेतल्यामुळे काय होतं की एक तर जेवण पच, आता याच्यामध्ये खूप कन्फ्युजन आहे की मग जेवणाआधी पाणी घ्यायचं का, मग नंतर कधी घ्यायचं, किंवा त्याने मग पचन व्यवस्थित होत नाही का। तर साधी सोपी सरळ गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही पाणी पिता तुमचं पोट भरलेलं राहतं, तुमच्या कॅलरीज कट डाऊन होतात आणि आपोआपच वजन कमी व्हायला मदत होते। जेवढा तुमचा एवढा पोर्शन साईज असेल तर तो एवढा व्हायला मदत होते, कारण पाणी प्यायल्यामुळे आपोआप भूक भागली जाते। त्यामुळे दिस इज अ व्हेरी बेसिक थिंग आणि याचे काहीही साईड इफेक्ट होत नाही, त्यामुळे तुम्ही जेवायच्या आधी पाणी पिऊ शकता, याने पचनही व्यवस्थित होतं, भूक पण कमी लागते। तिसरी गोष्ट,
कोणताही पदार्थ खाताना तो सावकाश चावून खा. मी जनरली ट्रॅडिशनल पदार्थच डाएटमध्ये देत असते की जे आपण पूर्वीपासून खात आलेलो आहोत. पण बऱ्याच वेळेला काय होतं की खाताना आपलं लक्ष नसतं. एकतर आपण काहीतरी काम करत असतो, टी व्ही बघत असतो, काहीतरी ॲक्शन आपले चालू असतात आणि मग पटापट भराभर कसं तरी खायचं, 5 मिनिटात जेवण उरकायचं, किंवा टी व्ही बघत असतो, फोनवर बोलत असतो, काम चालू असतं, आपण किती खातोय हे लक्षात येत नाही. त्यामुळे जेवताना जेवणावरच लक्ष केंद्रित करा, जेवणावरच कॉन्सन्ट्रेट करा. तुम्हाला तुमचा पोर्शन साईज कळतो आणि सावकाश पदार्थ चावून खा. आपण ज्याला म्हणतो ना की जेवणाचा आस्वाद घ्या, तर हा खरोखरच आस्वाद घेतल्यामुळे काय होतं, पोर्शन कंट्रोल आपोआपच ठेवला जातो, पोट व्यवस्थित आणि लवकर भरतं. त्यामुळे प्रत्येक घास किंवा प्रत्येक पदार्थ हा सावकाश चावून खा. याने पचनही व्यवस्थित होतं, ॲसिडिटी होत नाही आणि वेट लॉस लवकर व्हायला सुरुवात होते, म्हणजे फॅटचं आपोआपच मेटाबॉलिझम चालू होतं. अतिशय साधी सोपी गोष्ट आहे, हे कोणीही तुम्हाला डाएट करताना सांगणार नाही. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि कोणतंही डाएट करा, कोणाकडूनही डाएट घ्या, पण या गोष्टी लक्षात ठेवल्यात तर तुम्हाला त्याचा पटकन रिझल्ट मिळेल. तर चौथा जो पॉईंट आहे तो म्हणजे शक्यतो जेव्हा तुम्ही वेट लॉस डाएटवर असता बाहेरचं आणून खाणं टाळा. घरचं तुम्हाला साधं जेवण हे जास्तीत जास्त न्यूट्रियंटनी भरलेलं असतं आणि आपण तेवढी काळजी घेतो की अरे एकाच तेलामध्ये खूप सारं तळत नाही किंवा कमी तेल घालतो, किंवा ते एक चांगलं फूड, एक स्वच्छ फूड असतं की जे तुम्ही घरच्या घरी घेऊ शकता. तुम्हाला जेही काही खावंसं वाटेल तुम्ही तुमच्या डायटिशियनला विचारून आठवड्यातून एकदा, जेव्हा आपण चीट डे म्हणता तुम्ही, मी याबद्दलही व्हिडिओ केलेला आहे की किती असावं, काय घ्यावं, कसं घ्यावं, तर हे सगळं घेताना बाहेरचं आणून शक्यतो खाऊ नका. बाहेरच्या जेवणामध्ये हेल्थ हा कुठेही विषय नसतो, फक्त चव हा एवढाच विषय असतो. म्हणूनच घरचं आणि बाहेरचं जेवण हे वेगवेगळं लागतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही वेट लॉस डाएटवर असता काहीही तुम्हाला खायची इच्छा झाली तर शक्यतो ते घरी बनवून खा, बाहेरचं आणून खाऊ नका. पाचवा मुद्दा, सगळ्यात शेवटचा पॉईंट पण सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, हेल्दी ऑप्शन्स घरी ठेवा. म्हणजे काय, आता समजा मी वेट लॉस डाएटवर आहे, आता उद्यापासून मला वेट लॉस चालू करायचं आहे आणि माझ्या घरी फरसाण, बाकरवडी किंवा अजून तळी चकल्या, आता दिवाळी जवळ आली म्हटल्यावर सगळ्यांचं फराळाचं तयारी चालू होते आणि दिवाळीचा फराळ म्हणजे फुल ऑफ कॅलरीज, तेलकट आणि सगळंच, म्हणजे लाडू असेल, चिवडा असेल, हे सगळं कॅलरीजनी भरलेलं आणि तेलकट असतं. तुम्ही जेव्हा वेट लॉस प्रोग्रॅमवर असता तेव्हा तुमचं माइंड हे तुम्हाला कंट्रोल ठेवावं लागतं. माइंडफुल ईटिंग म्हणजे काय, तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्ही काय खाता. डाएट करता याचा अर्थ उपाशी राहायचं आहे असं नाही. मग मध्ये मध्ये जेव्हा आपल्याला काही खायची इच्छा होते, संध्याकाळची वेळ असेल, नाश्ता आणि दुपारच्या जेवणाची मधली वेळ असेल, तेव्हा काय घ्यावं, हेल्दी स्नॅक काय असावेत हे मुद्दाम लक्षात ठेवा आणि तेच घरी आणून ठेवा. अनहेल्दी स्नॅक्स, तळलेले स्नॅक हे घरी ठेवू नका. म्हणजे काय होईल की तुम्हाला खायची इच्छाही होणार नाही आणि रोस्टेड स्नॅक जेव्हा असतात तुम्हाला ते खायची सवय लागते आणि थोडं खाल्लं तरी पोट भरतं. मग काय काय घेता येईल, हेल्दी चॉईसेस ठेवा. हेल्दी चॉईस जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला नक्कीच त्याचा बेनिफिट मिळतो. मग घरी बनवलेला पातळ पोह्याचा कमी तेलातला चिवडा असेल, चुरमुरे असतील, भडंग असेल आपण जे घरी बनवतो, मखाणा असेल, खाकरा असेल, फुटाणे असतील, अगदी साधं सोपं सांगायचं तर रोस्टेड स्नॅक बाजारामध्ये खूप उपलब्ध आहेत, की जे तुम्ही मखाणा मी आत्ता म्हटलं तसं, रोस्टेड सोयाबीन आहेत, ज्वारीच्या लाह्या असतात, त्या तुम्ही घरी आणून फोडणी कमी तेलामध्ये करू शकता. हे असे खूप ड्रायफ्रुट्स आहेत, फळं आहेत, असे स्नॅक्स घ्या. हेल्दी स्नॅक्स घ्यायला शिका. म्हणजे कुठेही तुम्हाला असं वाटत नाही की अरे आपला दिनक्रम काहीतरी बदलला आहे किंवा आपण कमी खातोय, भूक लागेल तेव्हा खायचं, पण किती प्रमाणात खायचं आणि काय खायचं हे नक्की लक्षात ठेवा. म्हणजे तुमचं हेल्दी चॉईस हा ऑप्शन टिक केला जातो आणि तुम्हाला कुठेही आपण कमी खातोय, आपण डाएट करतोय असा फील येत नाही. आणि या सगळ्या गोष्टी पाळल्यामुळे तुमचं डाएट कन्सिस्टंट राहतं. आत्ताही जे मी आपण 7 दिवसांचा प्लॅन करत आहोत, आपण ग्रुप बनवलेला आहे त्याच्यावर मी डाएट प्लॅन पाठवते. काही काही शंका किंवा काही असे असतात की अरे मग एवढं कशाला खायचं किंवा मग कमी खाऊ का, कारण पटकन वजन कमी करायचं आहे ना. पटकन वजन कमी करायचं आहे हा एकच पॉईंट डोक्यात ठेवू नका. ते कमी केलेलं वजन कन्सिस्टंट ठेवायचं आहे हा पॉईंट पण लक्षात घ्या.
त्यामुळे हेल्दी डाएट असणं खूप महत्त्वाचं आहे आणि तुमचा तो वेट लॉस कन्सिस्टंट राहिला पाहिजे तर त्याला आपण हेल्दी वेट लॉस म्हणू शकतो. 7 दिवसात भलेही तुमचं 4 किलो जरी कमी झालं तरी ते कन्सिस्टंट राहिलं पाहिजे हेही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे 1 आठवड्यामध्ये साधारणपणे 1 ते 2 किलो कमी होणं, अर्थात हे प्रत्येकाच्या बॉडी टेंडन्सीवर डिपेंड आहे, प्रत्येकाच्या मेटाबॉलिझमवर डिपेंड आहे, पण हेल्दी वेट लॉस हा या पद्धतीने करता येईल. म्हणजे तुमचं वेट लॉस जर्नी जी आहे ही कन्सिस्टंट राहते, तुमची लाईफस्टाईल हेल्दी होते. त्यामुळे हे पॉईंट्स लक्षात ठेवा, डाएट करताना तुम्हाला याचे फास्ट रिझल्ट मिळवायचे असतील तर हे पॉईंट नक्की विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिकवर. धन्यवाद.